Subscribe to Prime TV and follow all our social networking sites. वडानी ओबीसी आ म्हणत वो डेटा कोणाचा वो डेटा तीनचो नॉट रेकॉग्नाइज्ड बाय द ओबीसी कमिशन म्हणजे ओबीसी कमिशन जे आमचे गोयान आहा ओ दुसरे स्टेटीन आहा त्या कमिशनान वो रिपोर्ट दिवचो पडटा द स्टेट गव्हर्नमेंट अँड स्टेट इलेक्शन कमिशन आणि म्हाका दिसता जो प्रोसेस इतली वर्सां आम्ही फॉलो करीत येल्ले आहा आणि वेरियस पीपल हू गो टू द कोर्ट म्हणजे माझं वर्ड रिजर्व झालं खुं तरी कोणे प्रेशर हाडलो म्हणजे एमएलए प्रेशर हाडलो मंत्र्यान प्रेशर हाडलो सीएमांक सांगले आणि ओर मिनिस्टराक सांगले आणि ते रिझर्वेशन चेंज केले जे वॉर्ड नंबर वन ओबीसी जावपाक आसलो तो वॉर्ड नंबर थ्री झालो असं म्हणून कोर्टान वयता कोण तरी हायकोर्टान वयता आणि हायकोर्ट म्हणटा कितें स्टे इज ग्रांटेड आणि दोन तीन हियरिंग जाता आणि ते म्हणटा दीस पर्टिक्युलर वॉर्ड इलेक्शन टू बी पोस्टपोन्ड बाकीचे सगळी करा हे पोस्टपोन करा म्हणजे हे सारखे कर त्या खातीर म्हाका दिसता हो गोनो आनी फुडें वचोंक जायना म्हणून सुप्रीम कोर्टान हे बरे जजमेंट हाडलेले आहा आणि त्या हितूनय ओबीसीक अन्याय जावंक जायना आदर बॅकवर्ड क्लासीस हे जे आमचे मोठो घटक आहा आमच्या गोयांत व्हडली पर्सेंटेज आहा आमच्या गोयांत हिंका म्हाका दिसता खंय तरी अन्याय हेंचेर जावंक जायना आतां सरकार जो तर फुडें वचत हे पंचायतीचे इलेक्शन करपाक आणि बेज्ड ऑन द डेटा विच इज कलेक्टेड बाय बीएलओज अँड सबमिटेड टू द गव्हर्नमेंट थ्रू द विलेज पंचायत सेक्रेटरी ऑर टू द तालाटी विच गोज अप टू द मामलादार फ्रॉम मामलादार अप टू द कलेक्टर अँड कलेक्टर अप टू द इलेक्शन स्टेट इलेक्शन कमिशन कमिशनर तो डेटा जो तर घेऊन फुडें वसत आणि कोण हो चॅलेंज करीत जाल्यार हे सगळे बंद पडटले सुप्रीम कोर्टान सारखी क्लियर ऑर्डर दिल्ली आहा डॅट इट हॅज टू गो थ्रू द ओबीसी कमिशन ओबीसी कमिशन म्हाका दिसता हे डिफंक्ट आहा आमच्या गोयांत हे परत रिवायव जावपाची गरज आहा आणि ओबीसीच्या खंयच्याच घटकाक खंयच्याच कॅटेगरीक अन्याय जावंक जायना आमच्या गोयांत जितके ओबीसी लोक आहा हिंका हे रिझर्वेशन मेळपाकूच जाय 33% रिझर्वेशन जे कितें तांकां दिल्लें आहा हे तांकां मेळपाकूच जाय आनी हे म्हाका दिसता मेळतले जाल्यार हे इलेक्शन पोस्टपोन जावपाची गरज आहे आनी आमी काँग्रेस पार्टी म्हणून लेजिस्लेचर पार्टी म्हणून आमी डिमांड करता की हे इलेक्शन 4 महिने तुमी पोस्टपोन करा थिंगासर डायरेक्ट यू कॅन पूट इन एडमिनिस्ट्रेटर बिकॉज हिंगा प्रोविजन ना की तू कंटिन्यू करूंक शकता म्हणून विथ द सेम बॉडी यू कॅनॉट कंटिन्यू विथ द सेम बॉडी यू कॅनॉट गीव एक्सटेंशन देर इज नो प्रोविजन इन लॉ असो असेंब्लीन खंयसरूच पास सांगना की हो टर्म सोंपले काय ताका कंटिन्यू करपाक दिवपाक जाता सरकारान ना तशें जायना सो एडमिनिस्ट्रेटर घालचो आनी डे टू डे अफेर्स ऑफ द पंचायत आहा ते फुडें वयचे हेन्ना म्हणसर ओबीसी कमिशन जे आहा हे सारखे स्ट्रॉंगली फॉर्म आणि जावचे त्यांच्यानी आख्खे गोयचो डेटा घेवचो तेणी वर्कआउट करचो आणि तो रिपोर्ट सबमिट करचो सरकाराक आणि खरो न्याय जे ओबीसी जे मेळपाक जाय ओबीसी घटकाक तो दिवपाचो रिझर्वेशन जावपाकूच जाय कित्याक आमी आतां इलेक्शनाक फुडें वचत जाल्यार एज पर दीस ऑर्डर सगळे शिफ्ट वील बी जनरल कॅटेगरी सगळे एक्सेप्ट फॉर एससी आणि एसटी खंयच्या खंयच्या पंचायतीन एससी आणि एसटी जे हे आहा डेटा आहा तांकां ते एससी आणि एसटी रिझर्वेशन असतले आणि उरलेल्यांक सगळ्यांक जे ओबीसीक 27% मेळपाक जाय इन गोवा हे मेळचे ना ऑर्डर सारखी क्लियर आहा इट इज व्हेरी क्लियर यू कॅनॉट गो अगेन्स्ट दीस ऑर्डर समबडी वील गो टू द कोर्ट अँड चॅलेंज इट कॉन्ट्री वयतलो कोर्टान आणि म्हणतो एज पर दीस ऑर्डर यू कॅनॉट गो अहेड विथ रिझर्वेशन इफ युअर डेटा इज नॉट बेस्ड ऑन ओबीसी कमिशन सो इट इज व्हेरी क्लियर वी आर डिमांडिंग दॅट 4 मंथ्स ऑक्टोबरात इलेक्शन करा आणि सारखे करा क्लियर करा आता पासून गोंधळ घातलेलो आहा आता एक इन्क्वायरी चालू आहा रेज मागोस पंचायतीन आता तुम्ही वयशात जाल्यार तुमकां दिसतले डेप्युटी कलेक्टर थिंगा मामलेदार थिंगा तालाटी थिंगा सगळे थिंगा पंचायतीन येल्ले आहा इन्क्वायरी चालू आहा
सगले वॉर्ड फोडलेले आहा, अशे फोडलेले आहा की हिंगासरली 400 वोट हरवून तिंगा घातलेले आहा, तिंगासरले 300 वोट काढून आणि हुंय घातलेले आहा, असो गोंधळ करून दल्लेलो आहा. आणि तिंगासर जेन्ना कंप्लेन झाले फ्रॉम द लोकल्स, आयज सगले स्टेट इलेक्शन कमिशनान डायरेक्ट इन्क्वायरी मागली आणि आयज इन्क्वायरी चालू आहे. आणि असे जाऊंक जायना. इट इज दॅट पर्टिक्युलर पंचायत रिलीजना प्रमाणे तेणी वोट फोडलेले आहा, वॉर्ड फोडलेले आहा रिलीजना प्रमाणे. अजून पळया तुम्ही, हांव कितें उलयता ते सत्य ओ ना ते पळया. असे केन्ना जावंकूच ना हिस्ट्रीन असे जाल्ले आहा. ते बीन सगळो गोंधळ हो सारको जावं न्ही, कसलीच घाई ना कोणाक. एडमिनिस्ट्रेटर घाला, इलेक्शन फुडें व्हरा, गो एज पर दीस ऑर्डर. यू कॅनॉट डू एनिथींग बियॉंड दीस, अदरवायज यू आर डुईंग टोटल इनजस्टीस टू द ओबीसी पीपल ऑफ गोवा. कित्याक तुम्ही एकदा दिवंकूच शकना रिझर्वेशन एज पर दीस ऑर्डर. ते तुमचो डेटा सारको ना, तुमकां जाय तो वॉट तुम्ही ओबीसी करता, तुमकां खंयचो दिसता जनरल आहा तो ओबीसी करपाक तो ओबीसी करता तुमी. आतां ब्लॅकमेलिंग चालू आहा, तू आमच्या वांगडा आमच्या पॅनलार येना तुजो वॉर्ड ओबीसी करता म्हणटा ते, हे चालू आहा. हे जावचे न्हू म्हणून म्हाका दिसता हे सगळे जाग्यार घालतलो जाल्यार वी आर रायटिंग अ लेटर टू द स्टेट इलेक्शन कमिशनर, वी आर ऑल्सो रायटिंग टू द चीफ मिनिस्टर अँड टू द पंचायत मिनिस्टर दॅट वी सपोर्ट एज ऑपोजिशन, वी सपोर्ट दॅट यू पोस्टपोन द इलेक्शन, लेट इट बी कमिंग एज पर दीस ऑर्डर ऑफ द सुप्रीम कोर्ट. तेंचे रिझर्वेशन तेंकां मेळोनी, ओबीसी घटकाक तेंचे रिझर्वेशन मेळोनी. पूण सारको डेटा करा जो सुप्रीम कोर्टान सांगला तसो डेटा करा. 4 महिने पुरो, खूब जाले. थँक्यू. कॅन पंचायत इलेक्शन बी पोस्टपोन? येस. इज इट नॉट कॉन्स्टिट्यूशन ऑब्लिगेशन? नो, कॉन्स्टिट्यूशनल ऑब्लिगेशन. सी, यू हॅव अ सुप्रीम कोर्ट ऑर्डर टू दॅट इफेक्ट. इफ गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू कंटिन्यू, तेणी बरयल्लें आहा, यू कॅन गो थ्रू दीस पॅरा. इफ यू वॉन्ट टू कंटिन्यू, पॅरा नंबर 13 ऑफ द ऑर्डर, इफ यू वॉन्ट टू कंटिन्यू, सी इफ दे सेड the seats except reserved for scheduled caste and scheduled tribe which is constitutional requirement, the rest seats must be notified for the general category. If you want to continue munda then, that means you cannot postpone. If that to general corona hold election, no, that is not right. But order is very clear, sir. No, but if you want to hold munda then, it is not that can election to local cannot center be completed before the issue of election program. Election program azun yung na to kide mnta. If that exercise cannot be completed before the issue of election program by the state election commission, program azun bahar kadung na, state election commission can go as per this order and postpone it. Jay jala assembly in government jay dolli dolli ordinance katta hai kadung jata ek bari order kenna ji aata kadla 10-5-22. It is an old case which is finalized now. See, if you want to give bring OBC in the picture for this election, then you have to go as per this order. But it's very simple. Otherwise, you go general. But legal experts, most of them say that you cannot postpone elections. See, government has jay te kide karung shakta. Ordinance kadung jata pude orang jata. जायत जाल्यार ऑर्डिनन्स काढपाची गरज पडत. कॅन देर बी गव्हर्नमेंट विदाउट लोकल सेल्फ बॉडीज? या 4 महिन्याची गजाल उलयता ही, बिकॉज ऑफ दीस. इफ यू वॉन्ट टू गीव ओबीसी कॅटेगरी ओबीसी घटकाक जो तर तू थिंगा रिझर्वेशन दिवंक सोदता एज पर दीस ऑर्डर जाल्यार करा ना. इट इज नॉट व्हेरी बीग थिंग. ओबीसी कमिशन ऑलरेडी स्टेट गव्हर्नमेंटा कडेन आहा, वीच इज एक्च्युली डिफंक्ट एज ऑन टुडे. तितून मेंबर घातले तेंकां हाव दे हॅव हेणी आतां कशें फोडल्या, हे वॉर्ड सारकें ना म्हणले आनी तेणी 2 महिन्यांनी वॉर्ड फोडून आपल्याक जाय तशें केलें न्हू. आतां गोंधळ तोच जाल्लो आहा.
सो तिंका जाय जाल्यार इतले फास्ट जाता जाल्यार ओबीसी कमिशनान करून येईन. लेट इट बी ट्रान्सपेरंट दॅट दीस पर्टिक्युलर वॉर्ड इज ओबीसी, दीस पर्टिक्युलर वॉर्ड इज ओबीसी. सगळ्यांचे रिप्रेझेंटेशन येऊन ये न खंयचे खंयचे ओबीसी वॉर्ड आहात. आता किती झाला ओबीसी जाय पण तो ओबीसी जाता. दॅट इज द प्रॉब्लम. कोणाक जाय खंयच्या पॉलिटिशियनांक जाय तो ओबीसी जाता. तसे जाऊक जायना ना ना ना. देर इज अ क्रायटेरिया फॉर दीस अँड ओबीसी कमिशन ओनली इज द राईट पीपल हू वील गीव जस्टीस टू दीस. आणि त्यांनी हे करूक जाय असे मला दिसतं. यू कॅनॉट वेट फॉर 5 मोर इयर्स फॉर दीस अँड यू कॅनॉट डिप्राईव द कॅटेगरी दॅट इज ओबीसी कॅटेगरी फॉर 5 इयर्स. आता जो तर करीत जाल्यार इलेक्शन जनरल करूंक जाय. सो तेंका डिप्राईव कित्याक करपाचे वेन देर इज रिझर्वेशन पास इन द असेंब्ली, वेन देर इज रिझर्वेशन पास इन द लोकसभा. सेंट्रल गव्हर्नमेंटान जेन्ना मान्यता दिल्या, स्टेट गव्हर्नमेंटान जेन्ना मान्यता दिल्या तेंका 27% आम्ही तुमकां रिझर्व करता म्हणून, जाल्यार ह्या इलेक्शनाक रिझर्व करूंक मेळचे ना तुका जर तुम्ही करता. स्टेट इलेक्शन कमिशन हॅज डन रिझर्वेशन, स्टेट गव्हर्नमेंट डिड नॉट नोटिफाय. सी हांव कितें म्हणटा, कोणाची मिस्टेक आसूं आतां रेक्टिफाय करा न्हू. आतां करा न्हू एज पर द ऑर्डर. कितें म्हणटा तें कमिशन घाला न्हू, ओबीसी कमिशन घाल आनी कंप्लीट कर. गीव देम टायम फ्रेम ऑफ 2 मंथ्स टू कंप्लीट. गोवा इज अ व्हेरी स्मॉल स्टेट, तितून मुन्सिपॅलिटी भायर काड. उरलेले हितून जाले न्हू तुजे, मुन्सिपॅलिटीचे मागीर करूंक जाता. कित्याक मुन्सिपॅलिटीचे इलेक्शन ना आतां, सो फास्ट करूंक जाता तेंकां. रेश मागूस पंचायतीन गोंधळ झाला म्हणतात, कोणी केला तो? हो गोंधळ कोणी केला पण तो आता होच सांगतलो न्हू. समबडी वील हॅव टू बी सस्पेंडेड ओवर दे हुएव्हर हॅज डन दॅट. समबडी वील हॅव टू बी सस्पेंडेड. तेणी लेटर केल्ले हा टू दॅट इफेक्ट, यू ऑल कम अँड सी टू युअर इन युअर ओन आयज वॉट इज हॅपन. सो अशे कितकेशेच पंचायतींनी केला, ते तेंच्यांनी सारखं करू न्ही. त्या खातीर बेस्ड ऑन दीस ऑर्डर the panchayat election can be postponed. If required, government can issue any order or they can issue an ordinance and postpone it. Is it similar? Adi kela no, adi kela hav manta, adi kela ase elections postponed zalya. So it can be done. Ata pe to Raish Mal Gondar manta, to is similar to 2012 zalo to Kalamgut panchayat. Same. To sab zalo. Sab zalo. Tenna kon suspend zalle? Suspend zalo. Tenna video suspend zalo. For nearly 1 long year. Staff suspend zalle for nearly 6 to 8 months. Similar. Magi talati suspend zallo, secretary suspend zallo. So konache tari responsibility hi galpak jayi. Nalya ohe zale ki umke munchak sangle eka politicianan ashe kor an tene kele ani he goes squat free. Mashe correction kele tashe correction jam jayna. You cannot do roles based on religion. You can go and check what I am talking. Hav je kide ulayta nu te wrong hale maka mai portun question kara. Religion ejer role jay na kennach. Pahilo role kasa ha to poya ani ata kasa gela to poya. State सध्या रिसेंट असो एक राष्ट्रपतीचं स्टेटमेंट असा की रिझर्वेशनची गरज ना. सी इट इज पास बाय लोकसभा, इट इज पास बाय असेंब्ली अँड इट इज अ लॉ. वी कॅनॉट कमेंट ऑन दीस दॅट हे सारखे न्हू आणि हे सारखे न्हू. राष्ट्रपती त्याचे ओन असतले, ते दॅट मे बी हिज ओन पर्सनल व्ह्यू पॉईंट. वी कॅनॉट हॅव पर्सनल व्ह्यू पॉईंट. इट इज अ लॉ, इट इज नॉट अ लॉ. Once it is passed in the assembly, it is a law. Once it is passed in the Lok Sabha and comes in the assembly for passing, and when it passes, it becomes a law. So when it becomes a law, if you are going ahead with this order, then you are doing injustice to the OBC. And if you are doing injustice to the OBC just because of 4 months, why wait for 5 years? 5 years kidyak ravpak jay? आयज जर आम्ही गडबडान हे इलेक्शन करता जाल्यार ओबीसीचेर अन्याय करता आम्ही. 5 वर्सां कित्याक रावपाचे? 5 वर्सां रावपाची गरज ना. आता करा, 2 महिन्याचो टायम दिवन चीफ मिनिस्टरान ओबीसी कमिशनाक, आय वॉन्ट दीस प्रॉपर डिटेल्ड रिपोर्ट विथ वॉर्ड वायज ऑफ ओबीसी
पीपल इन द वर्ल्ड. सो हायस्ट में आती है नो रिजर्वेशन. लेट इट बी वेरी फेयर. लेट द ओबीसी पीपल, रियल ओबीसी पीपल गेट द रेप्रेजेंटेशन टू कम इन द पंचायत. नाही बोलतेच लोक येतात पंचायतीत, वो ओबीसी या वाड्यातलो असं त्या वाड्यावर बसचं पडतं. ऍक्च्युली त्या वाड्यावर ओबीसी भरपूर हा, ह्या वाड्या वेळेला त्या वाड्यावर कित्याक बसपाचे तेणे ओबीसी. ऍक्च्युली हिंगा रिझर्वेशन जाऊंक जाय आसले, वॉर्ड नंबर वनान जाऊंक जाय आसले, रिझर्वेशन झाले फोरान. सो हे सगळे ओबीसी जे आहा, खरे ओबीसी आहा, ते जनरल झाले. ना ते सारखे न्हू न्हू, एनीबडी कॅन सीट एनीवेअर, बट लेट द रियल रेप्रेझेंटेशन बी गिव्हन टू ओबीसी. हे माझं म्हणणं आहे. ते चिंतन शिबीर जे आहा, ते माझ्या वांगडा आमचं जीपीसीसी प्रेसिडेंट बसून प्रेस घेतले. ते हांव एकटो घेत जाल्यार सारखे ना. तो अजून चित्ता रे. ओके. रिगार्डिंग इश्यूज ऑफ एक घेतला मरे सर. खूप इश्यूज हा, इश्यूज भरपूर हा सगळे. नो काँग्रेस चिंतन करता रे अजून. इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट हो विषय बंद करा. तो चिंतन करता अजून. हा किती म्हणता हो विषय बड. देर इज झोगडी, कोण झोगडी करता, कोण आणि किती गँग वॉर करता, आणि त्यातले काय आमचं सपोर्ट ना केला. स्ट्रॉंग सिग्नल इज बिंग सेंड बाय द गोवा पोलीस. आय स्पोक टू देम अँड दॅट बिकॉज ऑफ दॅट अरेस्ट आर मेड. देर इज नथिंग एज दॅट इनजस्टिस इज बिंग डन. दिस लेडी ऑल्सो मेट मी. आय टोल्ड हर दॅट जस्टिस इज डन. दोज टू बॉयज आर अरेस्टेड, वन इज अबस्टँडिंग, ही विल बी अरेस्टेड. तिंका बेल मेम येवचना म्हणलें. तुझो भुरगो अनकॉन्शियस आहे, तुझो भुरगो कोमान गेला, तुझो भुरगो अजूनही बसून डेंजरातलो भायर सरोंक ना. ही इज इन डेंजर झोन. तुम्ही म्हणणार कोणाचं प्रेशर, तुम्ही ऍक्शन घेऊपाचे बदले त्याला म्हणणार आय विल प्रे फॉर युअर सर. नो ऍक्शन घेतले नू, कसले ऍक्शन आता घेऊ ना. काल घेतला राती ना. सेम डे द बॉयज आर अरेस्टेड. हुएव्हर इज टेलिंग यू इज ऑल लाईज. त्याच टायमार अरेस्ट झाल्या व तुम्ही चेक करा पहिले पुलिसीकडे. अरेस्ट झाल्या ते पुलीस कस्टडीन आसले. उमक्या दिसांनी 7 दिसांनी त्यांना जेसी दिल्या, ज्युडिशियल कस्टडीन आहात. त्यांना बेल जाऊंक ना, बेल रिजेक्ट आहात. एक भुरगो अजूनही एबस्टँडिंग हा. आय सेड आय विल प्रे फॉर दॅट युअर सन टू गेट रिकवर्ड बिकॉज आय स्पोक टू द डॉक्टर. डॉक्टर सेड दॅट ही इज इन आयसीयू अँड ही इज इन बॅड कंडिशन. सो वी हॅव टू प्रे फॉर दॅट बॉय बिकॉज ही गॉट हेड इंजरी. इट्स नॉट नॉर्मल इंजरी. माझ्याशी फोटो हा त्याचे, डॉक्टरान फोटो पासून धाडले मा की आपके 18-19. इट्स अ स्मॉल आर्ग्युमेंट आय फाउंड आउट. इट्स इट वॉज जस्ट एन आर्ग्युमेंट. इट्स मॅर एकामेकाचे थापटा मारली, थापटा मारली आणि त्याच्या उपरांत जोडी झाल्या ती. सो इट इज इट वॉज ऍक्च्युली नॉट अ गँग वॉर ऑर समथिंग लाईक दॅट. गँग वॉर सुर्यो बीन कोण घेऊन येऊ ना. ते कोण बॅट थिंग आसले, म्हणजे बॅटा हाडूंक ना घर कडसून. म्हणजे बॅट जे आसले भुरगे वयता हे दिसांनी खेळपाक क्रिकेटी, ते कोणे बॅट उकळले आणि मारले. अशें जाला ते सगळे. सो बट वी डू नॉट सपोर्ट दीस. आमचे कॉन्स्टिट्युएंसीन झुगडी झाले हांव मान्य करता. आम्ही सपोर्ट करिना ते. झुगडी जावची न्हू दोनूय पार्टी आमच्योच, कित्याक हांव आमदार थिंगा सरपाक. दोनूय जे पार्टी आहात ते आमचे फायनली, ते लोक न्हू, मनीस न्हू ते. अशें जावचें न्हू. गोंयचेच ते. आय फाउंड आउट द होल थिंग. बोथ पार्टीज आर स्टेईंग इन आवर कॉन्स्टिट्युएंसी अँड दोज आर यंग बॉयज, 17-18 इयर्स ओल्ड बॉयज. इट शूड नॉट हॅपन. फायनली त्या भुरग्याक कितें जाल्लें जाल्यार त्या भुरग्याचे कॅरियर काबार जावपाचे. You would have been in the jail for the next, I don't know, months and years for without getting a bail till the case gets over, because it becomes a murder. Right now it is 307. Yes.
सो इट वॉज नॉट इंटेन्शनली म्हणजे मुद्दम असं झुगडी जावंक ना ती झुगडी थिंगा जाली बारीक आणि मागीर ती मोठी झाली तो गुंड इंजरी तो कोणी मारला तो गुंड खंय तसे एकूय रिकॉर्ड ना आज पुलीस वेदर ही हॅज गॉट एनी केसीस ऑन हिम सो पुलीस सेड नो सो कोणाक दुखता आता जो तर तो माझा भुरगो आसलो म्हाका दुखपाचे सो ती आवय जी आहा जेणी व्हिडिओ केला तिका दुखला न्हू तिचो चेडो तो आम्ही समजपाक जाय हर सन इज इन क्रिटिकल कंडिशन इन गोवा मेडिकल कॉलेज सिन्स हर सन इज क्रिटिकल शी विल से ऑल डिफरंट टाइप्स ऑफ थिंग शी विल ऑल्सो टॉक अगेन्स्ट मी कित्याक एक भुरगो तो कोणे मारला पळय तो भायर आहा अजूनही तो अरेस्ट जावंक ना काल राती झालो म्हाका खबर ना रॉंग हे इन्फॉर्मेशन ना काल झालो तो माइंड आय हॅड फाउंड आउट ओके सो यू ऑल दिस टाइम आय वॉज फॉलोइंग अप आय डिडंट नो टू बॉयज वर अरेस्टेड फ्रॉम डे वन ते नाच खंय भितर पण कोण मारपी आसलो तो पण काल राती ताका धरला खंय ताका झुगडी झाल्या तेंका अरेस्ट केले दोग जणांनी ते म्हाका पोलिसांनी सांगले सर सिंगल यूज ऑफ प्लास्टिक इज विल बी बॅन्ड फ्रॉम द फर्स्ट जुलै हाव यू लुक एट इट सी फर्स्ट हे जे गार्बेज प्लांट आसा न्हू ते कंप्लीट जावपाक जाय यू सी प्लास्टिक ऑल ओवर बिकॉज देर इज लॅक ऑफ कलेक्शन फ्रॉम द पंचायत सो पंचायत जर रेग्युलर कलेक्ट केले फ्रॉम डोज लाईक 27-30 पंचायत आर कलेक्टिंग रेग्युलर थिंग आसना आता खूप आहा हे वेर देर आर नो देर इज नो कलेक्शन एट ऑल ते जातले थँक्यू थँक्यू